नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपले हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीविषयी एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो. तर बघा, या माहितीला सुरुवात करूया. बघा, पोलीस भरतीच्या प्रक्रिया डिसेंबर अखेर. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. तर बघा, राज्यात 12,538 जागा भरणार आहेत आणि 2019 ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनासुद्धा एक महत्त्वाचा दिलासा इथे दिलेला आहे. तरी पूर्ण आपण न्यूज कव्हर करूया. तर बघा, राज्यातील पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात झाली, त्याला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉक्टर संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे उपस्थित होते. त्यानंतर पोलीस शिपाई गट क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त 5,297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्त पदोन्नती राजीनामा या कारणांमुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व संवर्गातील एकूण 6,726 पदे, त्याचप्रमाणे मीरा भाईदर बसई बिरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 असे एकूण 12,538 पदे भरण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, 2019 अर्ज केलेल्यांना जो दिलासा दिलेला आहे ती माहिती बघा. 2019 होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी महाआयटी पोर्टलमार्फत अर्ज केले आहेत त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी अशा विविध टप्प्यांवर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे असे देशमुख यांनी सांगितले आहे. मित्रांनो, हीच एक महत्त्वाची अपडेट होती. भेटूया आणखीन अशाच नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.